माकपकडून अक्षय तृतीया रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या, तर महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अक्षय तृतीया, रमजान ईद आणि महात्मा बसवेश्वर महाराज जयंती असा त्रिवेणी संगम उत्सव साजरा करत राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखली पाहिजे व शांती कायम ठेवली पाहिजे अशा शब्दात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी शुभेच्छा दिल्या. हमारे देश में कई लोग मुसलमान के खिलाफ करने का कोशिश कर रहे हैं. हम आज नारा दे रहे ये भारत की ताकत है, ये ताकत सिद्ध करने के वास्ते यहाँ आए हैं. लोगों को हम हाथ मिला रहे हैं और आगे हो जाएगा. तीन मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सकाळी 9 वाजता आलमगीर ईदगाह होटगी रस्ता येथे मुस्लिम समाज बांधवांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत व सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर गौतम चौक येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रे नगर चेअरमन नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव अनिल वासम, दीपक निकंबे, सनी शेट्टी, बाळकृष्ण मल्याळ, दत्तात चव्हाण, नरेश गुलापल्ली, मोहन कोक्कुल, प्रकाश कुऱ्हाडकर, किशोर झेंडेकर, किशोर मेहता, डेव्हिड शेट्टी, नवनीत अंकम, नानी माकम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.